आयटी रिटर्न भरणाऱ्या वेगवेगळ्या नागरिकांसाठी वेगवेगळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सामान्य नागरिकांसाठी 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे, तर टॅक्स ऑडिट सह आयकर परताव्यांसाठी 15 फेब्रुवारी पर्यंत रिटर्न भरण्याची मुदत दिली आहे। विवाद से विश्वास योजनेसाठी 31 जानेवारी पर्यंत रिटर्न भरण्याची मुदत देण्यात आलेली आहे। सर्वसामान्यांसाठी 10 जानेवारी पर्यंतची मुदत आहे। जर आयटी रिटर्न भरला नसेल तर तातडीने हे काम करा, तुमच्यासाठी म्हणून 10 जानेवारी पर्यंतची मुदत वाढ देण्यात आलेली आहे। पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जंबो कोविड केअर सेंटर मधील उपचार व्यवस्था बंद करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालयाने मंगळवारी घेतलाय। 1 जानेवारी पासून उपचार थांबवण्यात येणार आहे। नव्या रुग्णांचा जंबो दाखल करून घेतला जाणार नाही, त्यानंतर मात्र गरजू रुग्णांना गरजेनुसार पालिका रुग्णालयात उपचार दिले जातील। रुग्णसंख्येच्या तुलनेत जंबोतले उपचार आणि अन्य बाबींवर खर्च अधिक आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला। ग्रामपंचायतीच्या निवडणूक अर्जासाठीचा गोंधळ सुरूच आहे। ऑनलाइन अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने ऑफलाइन अर्ज प्रणाली सुरू करण्यात आली आहे, मात्र अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। पुणे जिल्ह्यातील अनेकांचे अर्ज न भरले गेल्याने ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। पहाटेपासूनच अनेकांनी अर्ज नोंदणीसाठी रांगा लावल्या होत्या। किचकट अर्ज प्रणालीमुळे अनेकांचा हिरमोड होतोय। 16 पानी अर्ज असल्याने अर्ज भरण्यासाठी वेळ कमी पडेल, त्यामुळे मुदत वाढवून देण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे। ग्रामपंचायत सदस्य आता 7वी उत्तीर्णच हवा असा राज्य निवडणूक आयोगाने फतवा काढलाय, तर आमदार खासदारांबाबत मात्र अशी कुठलीही अट नाहीये। ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किमान 7वी उत्तीर्ण असणं बंधनकारक केलंय। राज्य निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात काढलेल्या या आदेशाबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। ईडीच्या चौकशीच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे नॉट रिचेबल आहेत। विशेष म्हणजे त्यांच्या निकटवर्तीयांचे फोनही बंद आहेत। एकनाथ खडसेंना ताप आल्यानं कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याची चर्चा आहे, त्यामुळे एकनाथ खडसे आज ईडीच्या ऑफिसला जाणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर राऊतांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधलाय। पीएमसी आणि एचडीआयएलमध्ये विनाकारण नाव गेल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केलाय। कुटुंबावर करण्यात आलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध करा, अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार रहा, असा इशारा त्यांनी दिलाय।